आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ज्याचं काम त्यालाच मतदान, प्रभाग 2 मध्ये नागरिकांची प्रतिज्ञा. प्रभागातील गटारीचं अतिक्रमण ठरते कळीचा मुद्दा. शिरोळ नगरपालिका निवडणूक प्रचारात उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून प्रचार सुरू ठेवलाय. अनेक आश्वासनं दिली जात आहेत. केलेल्या कामाची आणि करणाऱ्या कामाची यादी सांगितली जात आहे. मात्र प्रभाग 2 मधील मतदार मात्र अनेक समस्यांनी ग्रासले असून ज्याचं काम त्यालाच मतदान अशी अलिखित प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. प्रभाग 2 मध्ये शहरातील इतर विभागांप्रमाणे नागरी समस्या आहेतच, पण इथल्या नागरिकांच्या मते इथली मोठी समस्या आहे ती प्रभागाच्या शेजारच्या बाजूला झालेल्या गटारीच्या अतिक्रमणाची आणि रस्त्यात आलेल्या विद्युत खांबाची. प्रभागातील एका नागरिकानं इथल्या समस्त नागरिकांची व्यथा मनमोकळेपणानं महानकारी न्यूजशी बोलताना व्यक्त केली आणि निक्षून सांगितलंय ज्याचं काम त्यालाच मतदान. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 2 मधून संदीप इंगळे. बघा, ह्या वार्डामध्ये ह्याच्या अगोदर इथं गटारीचा प्रश्न वरल्या बाजूला होता. सरकारी मोजणी करून घेतली, त्याही पलीकडच्या लोकांनी आणि आमच्याही लोकांनी ते मान्य केलं. सरकारी मोजणी मान्य करून त्याच्या सह्या केल्या आणि अतिक्रमण जे काही थोडं आलं आहे ते तुम्ही काढा म्हणून त्यांना सांगितलं, तरीसुद्धा तिने अतिक्रमण ते काढलेलं नाही. आज काढतो उद्या काढतो असं टोळाटोळी केलं. परत एक रस्त्यामध्ये डांब आहे आडवा, त्याच्यामुळं सगळी वाहतूक विस्कळीत होते. तिथं जाताच येत नाही, अगोदर अपुरा रस्ता. ते डांब मागं घ्या म्हटल्यानंतर तिकडेही दुर्लक्ष केलं. तर असं किती वेळा सांगायचं? म्हणजे जवळजवळ मी 5-7 वेळा सांगितलं की नाही, हे आमच्या बरोबर जे आता हे आहेत, इथं रहिवासी आहेत, ते ह्या सगळ्यांनी तिने असं म्हणजे आम्हाला म्हणजे कायदेशीर नियमबाह्य असं म्हणजे आमचं काय म्हणजे हे केलेलं नाही. नियमानं जे काय असेल ते नियमबाह्य काय करा म्हणत नाही आम्ही. मोजणी व्यवस्थित केली, सगळं व्यवस्थित केलं. मोजणीचा इंजिनियर सर्वे करून मोजणी करून गेला आणि हे मान्य केलं सगळ्यांनी. शेवटी गावसभा झाली, तंटामुक्त समितीमध्ये ठरलं की बाबा हे अतिक्रमण काढायचं आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये ते अजून काही काढलेलंच नाही. इथला सगळा मतदार हा शून्य आणि सक्षम आहे, त्याच्यामुळं सगळं नोकर वर्ग इकडे जास्त आहे. त्याच्यामुळं इथं काय की तू ज्यांचं काम त्यालाच मतदान आहे असं आहे ह्यामध्ये. तर हे म्हणजे अजूनही राहिलं आहे, तर निदान आता ह्या तरी निदान उमेदवारांना लक्षात ठेवावं. आता परत आता काय सांगायचं काय कारण आहे? हे म्हणजे प्रामाणिकपणाने खरं काय असेल ते आम्ही सांगितलं. ह्या चुकीचं असलं तर ती येऊन सांगावं आणि आमचा मुद्दा खोडून काढावा, ही चुकीचं आहे म्हणून.